सकल मराठा मोर्चा सोलापूरच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मराठा समाजातील महिला व इतर समाजातील महिला यांच्या वतीने आसूड आंदोलनाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर या महिलांचा मोर्चा आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या घरासमोर जाऊन थांबला त्या ठिकाणी त्यांना विविध समाजातील व मराठा समाजातील महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मिळालेल्या आरक्षणावर आलेली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती व त्यामुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व नोकर भरती यावर देखील होणारा परिणाम यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे यापूर्वी शांततेत भव्य मोर्चे निघाले प्रकारे आज देखील महिलांच्या वतीने आसूड आंदोलन व निवेदन देण्यात आले यावेळी सकल मराठा मोर्चाच्या वतीने नलिनीताई जगताप निर्मलाताई शेळवणे प्रियंका डोंगरे लतार ढेरे मनीषा नलावडे उज्ज्वला साळुंखे संजीवनी मुळे अभिंजली जाधव वर्षा मुसळे माधुरी चव्हाण शिल्पा मोरडे उर्मिला बसुटे उज्ज्वला घवाणे राधा पवार सुनंदा साळुंखे मनाली जाधव रुचा चव्हाण वैभवी पवार आरती हुल्ले वर्षा सावंत प्रगती डोंगरे साक्षी गवळी दिव्या सावंत प्रज्ञा डोंगरे प्रेरणा पवार दीक्षा परदेशी रोहिणी राऊत मोहिनी चौगुले सुप्रिया लोमटे मोनाली चौगुले इत्यादी उपस्थित होते यावेळी मराठा युवती मनाली जाधव म्हणाल्या जय जिजाऊ मी मनाली जाधव आज या ठिकाणी आम्ही सर्व महिला सकल मराठा मोर्चा सोलापूरच्या वतीने प्रणितीताई शिंदेंना निवेदन देण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी आम्ही आसूड आंदोलन केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच मराठा समाज हा पगड जातींना धरून आहे आणि आजही आम्हाला असं वाटत नाही की इतर कोणत्याही जातींचं नुकसान व्हावं किंवा त्यांच्यावर अन्याय व्हावा पूर्वी ओबीसी या प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं मात्र त्याच्या काही वर्षानंतरच काही जातींना त्यातून वगळण्यात आलं आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी मराठा समाज सोडून उरलेल्या जातींना परत समाविष्ट करण्यात आलं आणि तेव्हापासूनच मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला आहे परंतु मागच्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली माझं एकच मागणं आहे केंद्र सरकारला राज्य सरकारला की माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण हवंय आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायद्यात टिकणारा आरक्षण आम्हाला हवं आहे